नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आजचा टॉपिक तुम्ही बोर्डवरती बघितला असेल आणि हा बॉडमासचा लास्टचा टॉपिक असणार आहे. बॉडमासशी रिलेटेड खूप सारे टॉपिक आपण चॅनलवरती पोस्ट केलेले आहे. बॉडमास म्हणजेच काय? पहिले ब्रॅकेट, मग ऑब्जेक्टिव्ह, मग डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन. हा जो लेआउट आहे किंवा हा जो रूट आहे किंवा हा फॉर्मॅट आहे, ह्या फॉर्मॅटनुसारच आपण सायन्स वापरणार. ते सायन्स सोडून दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे सायन्स आपण वापरणार नाही. पहिला हाच रूल असतो तोच वापरणार. त्याच्याशीच रिलेटेड आपण ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज पोस्ट केले आहेत. ते नसतील चेक केलं तर पहिले ते जाऊन चेक करा. आणि हा मॅथमॅटिक्समध्ये टॉपिक येतो. तर ह्याच्याशीच रिलेटेड खूप सारे मॅथ्सचे टॉपिक पण आपण टाकलेले आहेत. रेल्वेज पण मॅथ्समधलाच आहे. आणि त्याच्या आधी परिमेय संख्या, मूळ संख्या, एक्सेट्रा एक्सेट्रा असे खूप सारे टाकून व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत आपण मॅथ्सची. तर ते जाऊन चेक करा. रिझनिंग पण खूप अमाऊंटमध्ये आहे, ते पण जाऊन चेक करा, नाही तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळेल. तर आजचा बॉडमासचा टॉपिक काय आणि ह्याच्यामध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करूया. टाईम न वेस्ट करता आपण स्टार्ट करूया, म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झामसाठी काय प्रिपेअर करावं. ओके, चल पहिला क्वेश्चन बघा काय दिला आहे. पहिला क्वेश्चन कुठला आहे? RRBचा आहे, रेल्वेचा आहे. 1991 क्वेश्चन आहे. तर विचारलं काय, सॉरी, तर विचारलं आहे काय, चेक करा. 1991 बघा ह्याच्यामध्ये सॉल्विंग काय दिलेली आहे. 50/? दिलं आहे, म्हणजे 50/? आणि क्वेश्चन मार्क भागिले 12 1/2. ओके, म्हणजे ह्याची व्हॅल्यू कशी काढणार, ती ह्याची सॉल्विंग कशी करायची असते. ही सॉल्विंग आहे ना बघा, ही सॉल्विंग मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितली आहे. शॉर्ट्समध्ये पण असेल तुमच्याकडे, ती जाऊन चेक करा. नसेल बघितलं ती बघा आधीच्या व्हिडिओजमध्ये किंवा त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलं आहे ह्याची सॉल्विंग कशी करायची. आता मी एका सेपरेट इथे सांगत नाही बसणार आहे, तुम्ही त्या व्हिडिओ जाऊन चेक करा. ओके, तर याच्यामध्ये म्हणजे इथे क्वेश्चन मार्क आणि इथे जो क्वेश्चन मार्क आहे ह्याच्या ठिकाणी कुठली संख्या येईल असं त्यांनी विचारले. आता क्वेश्चन मार्क म्हणजेच काय आहे, मग तिकडे आपण एक्स मानूयात ना, इकडे एक्स आहे आणि इकडे एक्स आहे. ओके, म्हणजेच तुमचं उत्तर असं झालं ना, 50/x आणि एक्स / ही व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू आहे ना, ह्या व्हॅल्यूला मी पहिले आन्सर सॉल्व्ह करून घेतो. तर अशी व्हॅल्यू आहे, याचा अर्थ काय असतो, 12 काही चिन्ह नसतं, म्हणजे अधिकचं चिन्ह असतं आणि 1/2. मग आता इथे काय करणार, तिरकस गुणाकार करणार. 2 ने 12 गुणलं जाणार, 2 × 12 होणार 24. मध्ये अधिकचं चिन्ह आहे, अधिक चिन्ह, आणि इथे कुठलीच संख्या नाही आहे ह्याच्या खाली, म्हणजेच काय, 1 आहे. तो 1 इकडे गुणला जाणार, 1 × 1 होणार, / ह्यांचा पण गुणाकार होणार, म्हणजे 2 × 1 2, म्हणजे तुमचं उत्तर आलं हे म्हणजेच तुमचं उत्तर आलं 25/2. तर लक्षात ठेवा, तुमचं आन्सर आलं 25/2. तर मी ते रफ करतो. आता आपल्या ओरिजिनल व्हॅल्यूज लिहूया. आता तर ही व्हॅल्यू बघा किती तुमची, 50/ इकडे अननोन आहे, म्हणजेच किती आला, एक्स. बरोबर, इकडे पण अननोन आहे, इथे आला एक्स. आणि ही व्हॅल्यू सॉल्व करून आन्सर किती आलं आपलं, 25/2 ना. काय आलं आपलं आन्सर, 25/2. आता आपल्याला किंमत कोणाची काढायची आहे, एक्सची किंमत काढायची आहे. तर ज्याची किंमत काढायची असते त्याला बरोबरच्या चिन्हाच्या एका बाजूला ठेवणार, बाकी सगळेच नंबर बरोबरच्या चिन्हाच्या एका बाजूला जातील. गुणाकारात असतील तर भागाकारात जातील, भागाकारात असतील तर गुणाकारात जातील. म्हणजेच काय माहिती आहे का, आता बघा एक्सची किंमत काढायची, एक्सला इथे घेऊन जा, एक्स अंशात ठेवणार का, तर हा एक्स इकडे जाणार आणि ह्या एक्सला गुणला जाणार. एक्स ह्या एक्सला गुणेल तर एक्स किती होणार, एक्सचा वर्ग. आणि त्यासोबत 25/2 ही संख्या पण याला गुणली जाणार, म्हणजे 50/25/2 बरोबर हा एक्स याला गुणला जाणार. तर x/x किती होणार, एक्सचा वर्ग. आता त्याच्यामध्ये चेक करा, इकडे 50 कुठला नंबर आहे, इव्हन नंबर आहे, म्हणजे समसंख्या आहे, आणि खाली 2 आहे. तर 2 × 1 = 2 आणि 25 भाग गेला ना त्याला, बघा 2 × 1 = 2 आणि 50 आहे, हाफ होणार तर किती होणार, 25. म्हणजे तुमचा आन्सर आलं 25/25 बरोबर एक्सचा वर्ग. म्हणजे 25/25 किती होणार, 625 बरोबर एक्सचा वर्ग. तुम्हाला किंमत कोणाची काढायची आहे, एक्सची किंमत काढायची आहे. इथे काय मिळालं आहे तुम्हाला, एक्स वर्ग मिळाला आहे. तर वर्गापासून फक्त त्या एका व्हॅल्यूची किंमत काढायची असेल तर काय करणार आपण, वर्गमूळ काढणार. तर एक्स वर्गचा वर्गमूळ काय असणार, एक्स, आणि 625 वर्गमूळ. 625 कोणाचा वर्ग आहे, 25, म्हणजे 25 तुमचं फायनल आन्सर ऑर करेक्ट आन्सर. 25 इथे, हे तुमचं करेक्ट आन्सर आले. समजले कसं अटेम्प्ट केलेलं आहे? नसेल कळालं तर व्हिडिओ रिवाइंड करा. नसेल कळालं तर तुम्हाला व्हिडिओ रिवाइंड करून चेक करणं आहे की आन्सर कसं सॉल्व्ह केलेलं आहे. कळाले आणि खरंच कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. कारण ह्याच्याशी वेगळा पण मॅथ्स, आपण फक्त मॅथ्स आणि रिझनिंग घेणार आहोत, तर ह्याच्याशी वेगळा कुठला मॅथ्स नाही येणार आहे. आणि जरी तुम्हाला कुठले क्वेश्चन झाले तर इथे माझा व्हॉट्सअप नंबर दिसत असेल तुम्हाला, त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला क्वेश्चन सेंड करा, मी सॉल्व करून तुम्हाला सेंड करा.
ओके चलो पुढचा क्वेश्चन चेक करा. पुढचा क्वेश्चन हा दिलेला आहे तर कुठला क्वेश्चन आहे, सीबीआयला आलेला 1991 चा. तर मी काय करतो माहिती का, तुम्हाला कळलं सीबीआयचा क्वेश्चन आहे, तर आता मी ही जागा पुसून टाकतो म्हणजे आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी ही पूर्ण जागा मिळेल. ओके आता बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे माहिती का, ही व्हॅल्यू अधिक ही व्हॅल्यू अधिक ही व्हॅल्यू अधिक ही व्हॅल्यू, त्यांची बेरीज करायची. तर बेरीज करायची तर काय करणार इथे, म्हणजे हे पॉईंट म्हणजे डॉट म्हणजे काय माहिती आहे का, एक गुणिले दोन गुणिले तीन, दोन गुणिले तीन गुणिले चार, तीन गुणिले चार गुणिले पाच, चार गुणिले पाच गुणिले सहा, म्हणजे हे डिनॉमिनेटर म्हणजे छेदातले जे संख्या आहेत ना ते एकमेकांना गुणले आहे. तर ह्याचा आन्सर कसा सॉल्व करणार, तर ह्याची व्हॅल्यू कशी सॉल्व करणार, तर ह्याच्यासाठी एक रूल आहे. तो रूल कुठला तो मी तुम्हाला सांगतो बघा. आता समजा इकडे एक व्हॅल्यू आहे पाच भागिले दोन आणि अधिक इकडे संख्या आहे नऊ भागिले दोन. तर चेक करा इकडे छेदामध्ये कोण आहे, दोन आहे, इथे पण छेदामध्ये कोण आहे, दोन आहे. जर छेद समान असतील तर त्यांच्या अंशाची बेरीज होते. बेरीज होते म्हणजेच मध्ये जी संख्या मध्ये जे चिन्ह असतं ना ते होतं. मध्ये जर चिन्ह अधिकचं असेल तर बेरीज होणार, वजाबाकी असेल तर वजाबाकीचं चिन्ह आम्हीच वजाबाकी केली जाणार. आता इकडे बघा किती आहे, अधिकचं चिन्ह आहे, तर पाच आणि नऊ म्हणजे असं होणार पाच अधिक नऊ भागिले, दोघांचा छेद समान आहे ना तर छेद एकच लिहिणार. ओके पाच अधिक नऊ, पाच अधिक नऊ किती होणार, चौदा भागिले दोन. हे तुमचं काहीतरी आन्सर येईल, पण म्हणजे आन्सर सात येईल, पण ते इम्पॉर्टंट नाही आहे, आपल्याला हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच काय, छेद जर समान असेल तर आपण काय करू शकतो, अंशाची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो. ओके मग छेद समान असतील तेव्हा ना, मग हे रफ करून टाकतो आम्ही, तर छेद जेव्हा समान असतील तेव्हा आपण करू शकतो. तर मी काय करतो आहे, छेद समान करतो आहे. तर छेद समान करतो आहे म्हणजेच काय, इकडे छेद काय एक दोन तीन, इकडे दोन तीन चार पाच, चार पाच सहा, असे छेद म्हणजेच सगळ्या छेद. आता बघा इकडे एक दोन तीन आहे, राहिला कुठला चार पाच सहा ना. तर समजा मी ह्या संख्येला चारने पाचने आणि सहाने गुणलं तर म्हणजेच काय म्हणतोय मी बघा, खाली काय होणार एक दोन तीन, त्यानंतर चारने गुणतोय खाली तर चारने गुणणार वर, त्यानंतर पाचने गुणतोय खाली तर पाचने पण गुणणार वर, सहाने गुणतोय खाली तर सहाने पण वर गुणणार, अधिक हा वाला अधिक. आता इकडे चेक करा, इकडे काय छेदात दोन तीन चार आहे ना आपल्याकडे, तर छेदामध्ये कोण आहे, दोन गुणिले तीन गुणिले चार, तर राहिलं काय, आता हा एक आहे ना, हा असून नसल्यासारखा आहे, एक असेल नसेल काय फरक नाही पडत, तर त्या एकला मी काढूनच टाकलं तिथून. ओके म्हणजे राहिलं का दोन तीन चार, दोन तीन चार ऑलरेडी प्रेझेंट आहे, राहिलं काय फक्त तुमच्याकडे पाच आणि सहा ना. तर मी इथे पाचने गुणणार तर इथे पण पाचने गुणलं जाणार, इथे सहाने गुणणार तर इथे पण सहाने गुणलं जाणार, अधिक हा वाला अधिक. ओके कुठला वाला अधिक, हा वाला. त्याच्यानंतर खाली किती तीन चार पाच, तर इथे मी लिहून घेतो तीन चार पाच. आता राहिला आहे का इकडे छेद समान करण्यासाठी राहिलं काय, हे बघा मी ह्याला थोडंसं पुढे लिहितो म्हणजे आपल्याला सिक्वेन्स मिळेल, तीन चार पाच. आता छेद समान करायचा आहे, छेद काय, दोन तीन चार पाच सहा, दोन तीन चार पाच सहा, तर इकडे कोण आहे, तीन चार पाच आहे ना. छेद समान करण्यासाठी मला काय करावं लागणार, पहिले दोन ॲडजस्ट करावं लागणार, तर मी दोनने इथे गुणतो तर दोनने इथे पण गुणणार आणि सहाने इथे गुणतो तर सहाने इथे पण गुणणार, कारण आपण छेद समान करतोय. त्याचबरोबर इकडे बघा छेद काय आहे, अधिक, इकडे छेद काय आहे, चार पाच सहा, तर ह्याला कोणाची गरज आहे, छेद सेम होण्यासाठी दोन आणि तीनची ना. तर मी काय करणार, पहिले तीनने गुणतो इथे हवं आहे तर इकडे पण तीनने गुणणार, मग इथे दोनने गुणतोय तर इथे पण दोनने गुणलं गेलं. आता बघा छेद सगळ्यांचे समान आहेत, काय छेद सगळ्यांचे समान आहेत, तर मी काय करणार सगळ्यांसाठी एकच छेद देणार आणि अंशामधले जे संख्या आहेत त्यांची बेरीज होणार, म्हणजेच काय इथे बेरीज होणार इथे बेरीज होणार. आता हे चार आणि पाच एकमेकांना गुणाकार आहेत, चार पाच सहा, तर चारा पंचे बघा चार गुणिले पाच किती होणार, चारा पंचे वीस, वीस गुणिले सहा एकशे वीस होणार. कळतंय, ह्यांचा वरच्यांचा गुणाकार, इथे अधिक आहे तर इकडे अधिकचं चिन्ह झालं, पाच सहा तीस तर इथे सहा झालं, तीस झालं, साई दुने बारा तर इथे बारा झालं, अधिक तीन दुने सहा, आणि ह्या संख्येची बेरीज आहे ना तर बेरीज केली आणि सगळ्यांचा कॉमन छेद देणार किती, दोन गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच गुणिले सहा. तुम्ही म्हणाल सर या छेदाची पण एक काम करा ना, गुणाकार करा ना, नका करू छेदाचा गुणाकार, का नका करू माहिती आहे का, संख्या खूप मोठी मिळेल तुम्हाला आणि एवढी मोठी संख्या मिळेल की त्याला परत सॉल्व करावं लागेल. त्याच्यापेक्षा हे सिंगल सिंगलमध्ये आहेत ना, ह्यांना राहू द्या, वरच्यांची बेरीज करा, वरच्यांची बेरीज केल्यावर तुम्हाला जी संख्या मिळेल त्या संख्येला दोनने किंवा चारने किंवा सहाने भाग जाणार असेल तर डायरेक्ट भाग घालवा. म्हणजेच काय म्हटलं आहे बघा,
120 अधिक 30 किती होणार आहे? 150. 150 अधिक 12 किती होणार आहे? 162. 162 आणि 6 किती होणार? 168. 168. ओके, आणि खाली यांच्यापैकी काय आंसर आहे का? इकडे 1, 2, 3, 4 आंसर नाही आहे ना. तर तुमचं व्हॅल्यू बघा, 2 × 3 × 4 × 5 × 6. आता चेक करा, इकडे 168 आहे. 168 ही संख्या कुठली आहे? समसंख्या आहे ना. समसंख्या असेल तर त्याला कितीने भाग जाणार? 2 तर भाग जाणार, 4 जाणार, 6 जाणार, म्हणजे समसंख्येने जाणारच. पण 2 तर भाग जाणार म्हणजे जाणारच. मग इथे जी 2 संख्या आहे ना, पहिले 2 भाग घाला तर 2 × 1 = 2. इथे पहिले 16 आहे तर 2 × 8 = 16. इथे 8 आहे तर 2 × 8 तर किती आले? 84. आता 84 आलेत, त्या 84 परत 4 भाग जाईल ना, परत खाली छेदामध्ये 4 आहे. तर बघा, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8. ओके, आणि इथे 4 × 1 = 4 म्हणजे राहिले किती? 21 राहिले. हे नसतील कळत, तुम्ही व्हिडिओ रिवाइंड करा, तुम्हाला नक्की कळेल. मी डायरेक्ट भागाकार करतो आहे फक्त. ओके, बघा, 2 ह्याला भाग घालवला, राहिला 84 वरती, त्या 84 परत 4 भाग घालवला, राहिला 21. आता हा जो 21 राहिला आहे, किती राहिला? 21. तो 21 आहे ना, त्या 21 3 पण भाग जाईल ना. 3 × 3 = 3, 3 × 7 = 21. म्हणजे वरती संख्या काय राहिली? 7. आणि खाली संख्या काय राहिली? 5 × 6 = 6. म्हणजेच वरती राहिलं 7 आणि 5 × 6 = 5, 6 = 30. 7/30 आहे का इथे कुठे? यस, हे तुमचं करेक्ट आन्सर आले. हे बघा, मी तुम्हाला एक्सप्लेन करत होतो ना, त्यामुळे आपल्याला एवढा वेळ लागला आहे. जर एक्सप्लेनेशन नसेल तर तुम्ही ह्याला आन्सर, ह्याचं आन्सर लगेच सॉल्व करू शकता. हे बघा, ह्याच्यापेक्षा वेगळा कुठला रूल नाही वापरणार आहे. तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये कुठलाही रूल वापराल ना तर चालेल, कुठल्याही स्टेपला वापरला कुठलाही रूल तरी पण चालेल. पण फक्त आणि फक्त तो रूल व्हॅलिड पाहिजे. व्हॅलिड म्हणजे खरा पाहिजे रूल, नाही तर स्वतःच्या मनाने कुठलेही रूल बनवाल आणि त्याचं एक्सपेक्टेशन ठेवाल की सर ह्याच्याने आमचं आन्सर आलं पण आम्हाला मार्क्सच नाही दिले. अरे नाहीच देणार, आपल्या का मालकीचं नाही आहे मॅथ्स की आपण कुठलेही स्वतःचे रूल बनवू. तुम्ही स्वतःचे रूल बनवा चालेल, पण ते व्हॅलिड असले पाहिजे. ओके, करेक्ट पाहिजे, रूल सॅटिस्फाय झाला पाहिजे, कंडिशन कुठल्या पण सॅटिस्फाय झाले पाहिजे. ओके, चलो, बँक पीओचा आहे, 1990 आहे, 1990 क्वेश्चन आहे. तर हा जो क्वेश्चन दिला आहे ह्याची व्हॅल्यू, ह्याचं आन्सर किती असणार तर चेक करा. तर पहिले बघा, त्यांनी काय दिलं माहिती का? इथे 1/2 ही ऑलरेडी 1/2 आहे. ओके, गुणोत्तरामध्ये त्या संख्येला 4 भागाकार आहे. म्हणजे तुम्हाला कळतंय का ती व्हॅल्यू कशी आहे? 1/2 / 4 अशी व्हॅल्यू आहे. अधिक वीस भागिले इकडे बघा. आता इथे तर तुम्ही डायरेक्ट कॅन्सल करू शकता का? बघा, 2 × 1 = 2, 2 × 4 तरी पण ती व्हॅल्यू लिहून घेतो मी. 1/2 × 4 = 20. ओके, आता नसेल बघितलं तर ह्याच्या आधीची व्हिडिओ चेक करा. मी सांगितलेलं, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर असतो, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर असतो. म्हणजेच काय? म्हणजेच काय सांगतो मी तुम्हाला. 1/2 वरती आहे आणि 4 खाली आहे. आता हा न्यूमरेटर आहे ना, म्हणजे तुमचा अंश आहे. तर अंशातला हा 2 काय छेद आहे ना, अंशाचा छेद येतो. तो अंशाचा छेद हा छेद असतो. म्हणजेच काय? तो छेदात येतो आणि ह्या खालच्या संख्येला गुणला जातो. म्हणजे तुमचं आन्सर आलं 1/8. तोच रूल आपण वर वापरू शकतो ना रे, हाच रूल आपण वर वापरू शकतो. कुठे? बघा ना, हा जो 1 आहे तो वर राहणार आणि तो 2 येणार खाली. 2 × 4 = 20 इथे भाग जाईल. बघा, 2 × 1 = 2 हे तर भाग सगळ्यांना जाईल. 2 × 4 हे इम्पॉर्टंट नाही आहे, हे इम्पॉर्टंट आहे. बघा, हे जे सांगितलं तर 2 खाली येणार आणि त्या 4 गुणला जाणार. तर न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर असतो, म्हणजे अंशाचा छेद हा छेद असतो, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर असतो, म्हणजेच छेदाचा छेद हा अंश असतो. ओके, त्याच्याशी रिलेटेड आला तर तो पण क्वेश्चन सांगेल. 2 × 2 तर इथे घाला 2 × 20. आता पुढे काय होणार आहे? 4 × 2 किती होणार? 8. तर 1/8 = 20/20 आणि 2 किती होणार आहे? 22 होणार. त्याच्यानंतर इथे काय कराल? तिरकस गुणाकार कराल ह्या 8 या 20 गुणलं जाणार. तर 1 × 8 × 20 किती होणार आहे? 8 × 16 160/8 राहणार आणि मेन भागाकार 22. इथे मी ब्रॅकेट करतो. इकडे काय केलं आहे? मी तिरकस गुणाकारच केला आहे. तिरकस गुणाकार जो मागाशी मी तुम्हाला सांगितला
तिरकस गुणाकार ह्या 8 ने इकडे गुणले जाणार, ह्याच्या खाली कुठलीच संख्या नाही म्हणजे 1 आहे, त्या 1 ने इकडे गुणले जाणार आणि मग 8 आणि 1 चा पण गुणाकार होणार, ती ही संख्या राहिली. ओके, आता त्या संख्येमध्ये चेक करा, वरती 161 होईल, वरती 161 भागिले 8, मेन भागाकार 22, म्हणजे आता 161 भागिले हा 8 पण खाली येणार आणि 22 ला गुणला जाणार. म्हणजेच काय, इकडे जो रूल होता ना, अंशाचा छेद हा छेद असतो, हा पण अंशच आहे ना, त्या अंशाचा 8 काय छेदच आहे, तो पण काय असतो छेद असतो, म्हणजे तो पण खाली येणार, म्हणजे 161 अंशामध्ये 161 असलेले आन्सर कुठलं आहे हे तुम्ही म्हणाल, सर खालची ही व्हॅल्यू तर गुणाकार करा, ह्यांचा गुणाकार करायची गरज तरी काय, तुमचा अंशामध्ये 161 आलं आहे, तसं आन्सर कुठे याच्यामध्ये हे वालं, तर छेदामध्ये काय 176, म्हणजे तुमचं छेदात 176च असेल, असंच अजून करा. कळलं आहे? समजा इथे वरती दुसरीकडे कुठेतरी 161 असतं ऑप्शनमध्ये, तर मग मी छेद पण सॉल्व केला असतं, नाही तर म्हणजे डिनॉमिनेटर पण सॉल्व केला असतं, नाही तर डिनॉमिनेटर राहू द्या. कळालं कसं अटेम्प्ट केलं आहे? खरंच कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ह्याच्यापेक्षा वेगळा मॅथमॅटिक्स अजून कोणीतरी एक्सप्लेन करणार नाही, डाऊट असतील तुम्ही विचारू शकता मला. ओके, चलो पुढचा क्वेश्चन आपण अटेम्प्ट करूयात. पुढच्या क्वेश्चनच्या आधी ॲज युजुअल आपल्याला हे थोडंसं रफ करून घ्यावं लागणार आहे, कारण इकडे सॉल्विंगसाठी आपल्याला जागा लागते. काही दिवसामध्ये आपण न्यू बोर्ड आणूयात, म्हणजे शिफ्ट मोठा बोर्ड जेव्हा यूज करू तेव्हा तुम्हाला जागा पण मोठी असेल आणि त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स पण जास्त कवर करून घेता येते. ओके, चल पुढचा क्वेश्चन बघा. तर त्यांनी काय सांगितलं आहे, पुढचा क्वेश्चन कुठे आलेला आहे, सी बी आयचाच आहे, 1991 क्वेश्चन आहे. तर क्वेश्चनमध्ये काय सांगितलं त्यांनी बघा, 2 - 1/3 ही व्हॅल्यू दिली आहे, ही व्हॅल्यू गुणली जाणार ह्याला, ह्याला म्हणजेच कोणाला, 2 - 3/5 ती व्हॅल्यू गुणली जाणार 2 - 5/7 आणि तशाच व्हॅल्यू पुढे कंटिन्यू करणार 2 - 999/1001. तर याच्यामध्ये आता सॉल्व काय करतो आपण ते चेक करा का. आता बघा, अशी संख्या आहे, मागासपासून आपण इथे केलं ना, म्हणजे हे बघा ह्याला सॉल्व केलं आपण, 12 - 1/2 म्हणजे यांचा तिरकस गुणाकार केला, तोच तिरकस गुणाकार इथे पण तर करू शकतो ना, 2 - 1/3 कळतंय तुम्हाला काय म्हणतोय मी, 2 - 1/3 आपण इथे सॉल्व करणार. म्हणजेच कसं बघा, 2 - 1/3 म्हणजे तुमचं उत्तर किती येईल, तिरकस गुणाकार 3 × 2 किती होणार, 6, मध्ये वजा येतं वजा आणि इथे 1. मध्ये चिन्ह कुठलं येतं माहिती आहे का, जे चिन्ह तुम्हाला इथे दिलेलं असतं ना तेच चिन्ह येतं, जे इथे दिलं आहे. आता अजून कुठे दिलेलं आहे, इथे कुठेतरी दिलेलं का, हां इथे दिलेलं बघा, इथे अधिकचं चिन्ह आलेलं, मग मध्ये जे चिन्ह असतं तेच येतं, तो तिरकस गुणाकार, क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणू शकतो. इथे 3 ने गुणणार आणि तोच 3 खाली येणार, म्हणजे तुमचं उत्तर इथलं किती आलं, 5/3. म्हणजे याची सॉल्विंग केली ना तुम्ही ह्या ब्रॅकेटची, त्याचं आन्सर किती आलं, 5/3. तर इथे मी लिहितो का, 5/3 पहिल्या ब्रॅकेटची सॉल्विंग. आता दुसरा ब्रॅकेट घेऊयात, म्हणजेच किती, 2 - 3/5. इकडे पण काय होणार, तिरकस गुणाकार होणार, 5 - 2 गुणणार किंवा 5 - 2 गुणणार, म्हणजे 5 × 10 - 3/5 काय केलं, इथे तिरकस गुणाकार केला त्यातनं वजा 3, म्हणजे उत्तर किती आलं, 7/5. तर 7/5 तर इथे मी लिहून ठेवतो, 7/5. त्यानंतर तिसरी व्हॅल्यू काय आली, 2 - 5/7. इथे पण तिरकस गुणाकार होईल, 7 × 14 14 - 5/7 म्हणजे इथे आन्सर किती आला, 11/7 ही संख्या आली. आता मी ते सगळं रफ करतो, ही व्हॅल्यू रफ करतो आणि आता मी करतोय काय ते चेक करा हा का. तर पहिली व्हॅल्यू काय आहे आपली, 5/3 गुणिले, म्हणजे इथे गुणाकार आहे बघा, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू मध्ये ब्रॅकेटमध्ये आहेत ना, म्हणजे हा गुणाकार आहे, तर इथे गुणाकार आहे, तो गुणाकार केला, ह्या व्हॅल्यूचं आन्सर काय आलं आपलं, 7/5 परत गुणाकार परत गुणाकार, ह्या व्हॅल्यूचं आन्सर काय आलं आपलं, 11/7 परत इकडे डॉट 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 म्हणजेच काय माहिती आहे का, डॉट म्हणजे तीच व्हॅल्यू अजून रिपीट परत एकदा रिपीट तशी रिपीट करत ह्या व्हॅल्यूपर्यंत आलेली आहे. आता ही व्हॅल्यू पण सॉल्व करा ना, 2 - 999/1001 इकडे पण तिरकस गुणाकार होणार, तर 1001 ह्याला गुणलं जाणार, तर 1001 ह्याला जर गुणलं तर किती होणार, 2002 - 999/1001. ओके, आता 2002 मधून जर 999 वजा केले
तर ॲन्सर काय येणार? तर आता हे ॲन्सर पण कसं काढायचं आहे मी तुम्हाला सांगतो का, एक सिम्पल ट्रिक देतो मी. नाही तर मुलं 2002/999 तो झिरो प्रॉब्लेम देतो, हे देते ते देते, काय गरज आहे? तुम्ही आधीपासून केलेच नाही, किंवा तुमचा जो शिकवणारा मास्तर होता ना स्कूलमध्ये त्याला हे कळत नाही आहे. तुम्हाला जर कळत नसेल ना तर त्यांचा प्रॉब्लेम आहे रे. त्यांनी तुम्हाला कुठल्या प्रकारे एक्सप्लेन केलं आय डोंट नो, पण त्यांनी ज्या प्रकारे एक्सप्लेन केलं पण आहे का नाही ते पण ना माहिती. पण जर केलं असेल ना तर तुमचं लक्ष नसेल, किंवा मग त्याच्यातच लक्ष नसेल, त्याला हे असं सांगता आलंच नसेल. तर आता मी जी ट्रिक सांगतोय ती लक्षात ठेवा. तर ती ट्रिक काय माहिती आहे का, इकडे काय आहे 999 आहे ना, म्हणजे ह्याला 1000 होण्यासाठी किती नंबर पाहिजे? 999 आहे, त्याला 1000 होण्यासाठी किती नंबर पाहिजे? एक नंबर पाहिजे ना. तर मी एक काम करतो ना, हा 2002 आहे ना, त्या 2000 एक मी ह्याला देऊन टाकतो. मग इथे काय राहिले 2001 इकडे किती झाले 1000 झाले भागिले 1001. आत्ता तुमचा ॲन्सर लवकर येईल ना, 2001 1000 गेले, राहिले किती 1001 सॉरी 2001 बघा, ह्याच्यातनं मी एक काढला, ह्याला मी तिरकस गुणाकार केला, 2000 नंबर बरोबर आहेत ना आपले, येस इथे तिरकस गुणाकार केला. आता ह्याच्यातला जो एक होता मी इथे दिला तो तिथं किती झाला 1000 झाला आहे. आता 2001 ती व्हॅल्यू गेली तर राहिली किती 1001. आणि भागाकारामध्ये मी एक नंबर चेक करतो करेक्ट आहे का नाही, नाही तर मला क्वेश्चनमध्ये थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक वाटती आहे. नाही, काहीच प्रिंटिंग मिस्टेक नाही आहे, करेक्ट आहे. डिवाइडेड बाय काय होणार 1001. म्हणजे ह्याची सॉल्विंग तुम्ही केली, कोणाची, ह्याची सॉल्विंग केली आणि तुमचं आन्सर किती आलं 1001. म्हणजे चेक करा इथे आन्सर आलं 1001/1001. तुम्ही म्हणाल सर ती व्हॅल्यू कॅन्सल करा, नका कॅन्सल करू, ती व्हॅल्यू कॅन्सल नका करू. का नका करू ते सांगतो मी तुम्हाला, का नका करू ते सांगतो. अरे बापरे, मी वरचं परत रफ केलं वाटतं, ठीक आहे चलो परत लिहून घेऊया. ही जी पहिली व्हॅल्यू आहे ह्याचं आन्सर काय आलं आहे 5/3 ही जी व्हॅल्यू त्याचं आन्सर काय आलं आहे 7/5 ह्याचं आन्सर काय आलेलं आहे 11/7 .. करत गेलो तर आपल्याला आन्सर किती आलं 1001/1001. आता एवढं चेक करा तुम्ही लोक, ओके एवढं चेक करा की म्हणजे काय चेक करा ते सांगतो बघा. हे दोन नंबर एकमेकांना गुणाकारात आहेत, 5° आहे, 5 आहे, तर हा 5 आणि हा 5 कॅन्सल होणार ना. म्हणजे तुम्ही चेक करा, त्याच्यानंतर हा वाला 7 पण कॅन्सल होणार ना. त्यानुसार समजा इकडे कुठली संख्या आहे त्या संख्येच्या छेदामध्ये पण 11 असणार, म्हणजे हा 11 तो लेआउट, तो काय त्याला म्हणतो आपण, पॅटर्न फॉलो होतोय ना तो. चेक करा बघा, इथला 5 मग इथला 5, त्याचसोबत इथला 7, इथला 7, मग त्याचसोबत इकडे पण 11 असेल तर इथे पण 11 असणार ना. त्याचसोबत इकडे जी संख्या असेल तीच संख्या मग इथे कॅन्सल करणार, मग तीच संख्या खाली कॅन्सल करणार, तीच संख्या मग खाली कॅन्सल करणार. तसं करता 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 ह्या नंबरपर्यंत मी जेव्हा पोचणार, हा नंबर सर्वात शेवटचा आहे, त्या नंबरपर्यंत मी जेव्हा पोचणार तर ह्या नंबरमधली ही संख्या कॅन्सल झालेली असणार ना. हे बघा परत सांगतो, 5/4 × 3/8 × 7/3 × 8/9 × 10/3 अशी काहीतरी संख्या आहे. ते ह्याच्यामध्येच आता हे कॅन्सल होत नाही, पण मी रँडम घेतले ना, तर हा ह्याला कॅन्सल करतो आहे, मग हा ह्याला कॅन्सल करतो आहे, मग हा ह्याला कॅन्सल करतो आहे, आणि मग हा ह्याला कॅन्सल करतो आहे. मग शेवटच्या नंबरचा काय राहिला फक्त अंश, आणि पहिल्या नंबरचा काय राहिला छेद, आणि ह्यांच्या कॅन्सलेशनचा आन्सर किती आहे 1 1 1. कळतं आहे ना, ह्यांच्या कॅन्सलेशनचा आन्सर किती आहे 1 आहे, सॉरी ह्यांच्या कॅन्सलेशनचा आन्सर 1 आहे. म्हणजेच राहिला काय, इथला 4 आणि तिथला 10, म्हणजेच इथे काय राहिलं, छेदामध्ये इथला 3 आणि तिथे अंशामध्ये 1001 ह्यांचा गुणाकार. म्हणजे ह्या 1 ह्यांच्या सगळ्यांना इथे 1 असणार, इथे 1 असणार, इथे 1 असणार, तर सगळ्या नंबरच्या मध्ये काय एकच असणार, त्या 1 जर गुणलं तरी पण आन्सर तेच येणार आहे. म्हणजे वरच्या 1001 त्या 1 गुणलं तर 1001 राहिला, आणि तो 1001 गुणत इथपर्यंत आला आणि 3 अंशामध्ये गेला आणि 3 छेदात आला, म्हणजे 1001/3 हे तुमचं करेक्ट आन्सर. समजलंय कसं अटेम्प्ट केलेलं आहे? खरंच कळालं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. कळाले कसं अटेम्प्ट केलेलं आहे, चांगली गोष्ट आहे, कळायला असेल चांगली गोष्ट आहे, नाही कळायला तर व्हिडिओ तुम्ही रिवाइंड करू शकता, तुम्हाला नक्की कळेल. तर आजचा टॉपिक इथेच थांबत आहे आणि बॉर्ड मार्क्सचा टॉपिक पण इथेच संपत आहे. तुम्हाला वरती एक क्वेश्चन दिसत असेल तो प्रत्येक वेळेस मी तुम्हाला
होमवर्कसाठी म्हणण्यापेक्षा आपण कमेंटसाठी म्हणतो, त्याचं ॲन्सर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, हीच प्रोसिजर वापरू शकतो किंवा आधीच्या व्हिडिओजमधल्या पण प्रोसिजर असू शकतात. सिम्पल मॅथ्स असणार आहे, त्याचं ॲन्सर तुम्हाला सांगायचं आहे कमेंटमध्ये. यस असेल तर यस, नो असेल तर नो बोलेल मी. ओके, तर आजचा टॉपिक इथेच संपत आहे. याच्याशीच रिलेटेड खूप सारे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचे टॉपिक्स आहेत, ते घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत घरी स्टडी करा, कंटिन्युअसली प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट.